आणि कदाचित याच कारणामुळे तो 5 वर्षाचा जो अंतर ठेवलेला आहे त्याच्यासाठी की स्त्रियांचा सेक्शुअल लाईफ 45-50 नंतर हळूहळू कमी होतो आणि मेनोपॉज आल्यानंतर त्याचा सेक्स ड्राईव्ह पण कमी होतो आणि पुरुषांचा सेक्स ड्राईव्ह जो आहे तो कदाचित 60 वर्षापर्यंत तरी नक्कीच त्या मानाने जास्त राहतो आणि त्याच्यामुळे कदाचित असं असू शकतं की 5 वर्षाचा जो फरक आहे तो ठेवलेला आहे. आता जर आपण असा विचार केला की ही कदाचित त्याच्यामुळे संयुक्तिक असेल तर काय चेंजेस होतात ते मी तुम्हाला सांगतो. स्त्रिया मेनोपॉज नंतर सुद्धा आजकाल सेक्शुअली ऍक्टिव्ह राहायला लागलेल्या आहेत आणि त्याला कारण आहे HRT किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आपल्याकडे जरी त्याचं खूप जास्त प्रमाण नसलं तरी अमेरिकेत हमखास अनेक स्त्रिया कारण त्यांना चीर करून राहायचं असतं तर त्या HRT वापरतात आणि HRT मुळे तुम्ही 10 वर्ष सहज तुमचं ऍटलीस्ट सेक्स लाईफ वाढवू शकता. जरी तुम्हाला प्रजनन शक्य नसतं तरी तुमचा तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकता. या उलट जरी 75 वर्षी 40 वर्षी काम झाला असला तरी जे सध्या ताणतणाव म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा किंवा अँड्रोपॉज असं मी सांगितलं ते पुरुषांमध्ये होतं या सगळ्या गोष्टींमुळे म्हणा पुरुषांचं सेक्स लाईफचं ड्युरेशन कमी व्हायला लागलं. आणि आता माझे मी जसं सांगितलं की पूर्वी आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा 30% इन्सिडन्स होता फिमेल इन्फर्टिलिटीचा सॉरी मेल इन्फर्टिलिटीचा आणि 70% फिमेल इन्फर्टिलिटीचा होता. आता 52% पुरुषांचं कारण झालं आणि 48% स्त्रियांचं कारण झालं आहे. म्हणजे पुरुषांचं नपुंसकत्व इन्फर्टिलिटी हे प्रॉब्लेम्स खूपच वाढलेले आहेत आणि एकदम सडनली वाढलेले आहेत. तर त्या याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर कदाचित दोन्हीचं आता एका स्त्रीला आलेलं आहे म्हणजे पुरुषांचं हे कमी झालेलं आहे आणि स्त्रियांचं वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते पण म्हणजे तो जो मेनोपॉजचा जो पॉईंट आहे तो कदाचित आता तो राहिलेला नाही आहे तितकासा त्याला काही महत्त्व राहिलं नाही आहे. आता आपण विचार करूया की हे कायदे जे येतात ते कायदे जेव्हा बनतात त्यावेळेसच्या सिच्युएशन प्रमाणे ते कायदे बनतात. म्हणजे 1978 मध्ये जेव्हा त्यांनी हा कायदा आणला की 18 वर्षाच्या मुलीचं वय असावं तेव्हा बालविवाह खूप जास्त प्रमाणात म्हणून त्यांनी तो कायदा आणला आणि हळूहळू त्याचा इफेक्ट दिसतो आहे. जरी उत्तरेकडे काही याच्यामध्ये अजूनही बालविवाह होत असले तरी इन जनरल सोसायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की बालविवाहाचं प्रमाण कमी झालंय त्याच्यामुळे आता हा कायदा इररिलेव्हंट झालेला आहे तसं पाहिजे. आणि जसं मोदी सरकारने बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या जसं आर्टिकल 370 झालं किंवा 333 झालं तसं हा कायदा पण आपण आजच्या काळानुसार त्याला चेंज करायला काही हरकत नाही आणि तो चेंज करायला पाहिजे असं मला वाटतं. आता जसं आपण मेनोपॉज बद्दल बोललो तसं आपण आता ऍडोलेसन्स बद्दल बोलूया. तर स्त्रियांची मुलींची जी प्युबर्टी असते ती 11 किंवा 10 वर्षी सुरू होते आणि आजकाल तर माझ्याकडे अशा मुली यायला लागल्या स्पेशली त्यांच्या आया खूप घाबरलेल्या असतात कारण 9व्या वर्षी पाहिलं सुरुवात होऊन जाते. म्हणजे मेनार्केचं जे एज आहे ते 9, 10 किंवा साधारण त्यापूर्वी 13 असायचं ते आता 11 वर्षात नक्की झालेलं आणि त्या मानाने मुलांचं जे ऍडोलेसन्स किंवा प्युबर्टी असते ती 12-13 मध्ये येते म्हणजे थोडंसं 3-1 वर्ष उशिरा नक्की येते आणि याच कारणाने ऍक्च्युली याच कारणाने सगळीकडे यांनी 3 वर्षाचा फरक केला. पण 12 किंवा 13 वर्ष मेनार्की टू 18 वर्ष इज द पिरियड ऑफ ऍडोलसन्स किंवा पौगंडावस्था आपण ज्याला म्हणतो तो हा पिरियड आहे. आणि या 13 ते 18 मध्ये अर्थात स्त्री जरी प्रजननासाठी सक्षम असली तरी पण तिने प्रजनन करू नये असा त्याचा अर्थ आहे कारण तिचं युट्रसचं आणि बाकी गोष्टीचं डेव्हलपमेंट होत. आता आपण एक एक पॉईंट डिस्कस करूया. पुरुषांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर पाहिली तरी खूपच सिंपल आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही टेस्टीज आहेत इरेक्शन इजॅक्युलेशन स्पर्म प्रोडक्शन आणि दॅट इज ऑल. ही खूप सिंपल सिस्टीम आहे आणि या सिस्टीमची तुम्ही जर स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी कम्पेअर केलं तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्त्रियांची अतिशय क्लिष्ट आहे आणि ती क्लिष्ट असण्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये अनेक पार्ट्स आहेत. जसं एक युट्रस असून होत नाही युट्रस बरोबर अनेक गोष्टी आहेत आणि एकेकाची डेव्हलपमेंट जर तुम्ही पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की युट्रस जे असतं ते 50 ग्रामचं असतं आणि त्याचं साईज मुठ्ठी एवढा असतो आणि हे मुठ्ठी एवढं युट्रस 3 किलोच्या बाळाला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतं. म्हणजे त्याची इतकी कॅपॅसिटी असते की ते 3 किलोचं बाळ आणि त्याच्यासोबत लायकर आणि प्लासेंटा म्हणून 5 ते 6 किलो ग्रीन्स असेल तर 8 किलो ते आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतं एवढी त्याची कॅपॅसिटी असते.
तर ती कॅपॅसिटी वाढते कशी? तर ती वयाप्रमाणे वाढते. आणि समजा 18 वर्षाच्या मुलीचं युक्रोस्कोपी सोनोग्राफी करून पाहिलं, ते कदाचित 6 सेंटीमीटर असेल आणि 19 किंवा 20 सेंटीमीटर युट्रस कदाचित 8 किंवा 9 सेंटीमीटर असेल, कारण 6 ते 10 सेंटीमीटर हा त्याचा साईज असतो. म्हणजे याचा अर्थ माझा असा अनुभव आहे की 18-19 वर्षाच्या मुलीचं युट्रस पण वाढतच असतं. दुसरा पॉइंट आहे, युट्रसच्या बाजूला असतात स्त्री बीज ग्रंथी आणि त्याच्या बाजूला असतात ट्यूब्स म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स किंवा स्त्री गर्भनलिका. तर युट्रस, फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरीज यांचं एकमेकांशी रिलेशन असतं, त्याला आम्ही ट्यूबो ओव्हरी रिलेशनशिप म्हणतो. आणि ती रिलेशनशिप पण महत्वाची आहे याच्याकरता, कारण त्या रिलेशनशिपमध्ये डेव्हलपमेंटमध्ये चेंजेस होत असतात आणि मग ती एकाच वेळेला स्थिर होते. आणि म्हणून माहिती आहे का, मी माझ्याकडे एक सिरीज आहे की अशा माझ्याकडे ॲडोलसंट इव्हन 20 वर्षाच्या किंवा 21 वर्षाच्या मुली पण आलेल्या आहेत ज्यांना ट्विस्टेड ओव्हरीज सिस्ट होते किंवा ओव्हरीज ट्विस्ट होतात. ते ट्विस्ट कावर होतात कारण त्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं जे रिलेशन असतात ते चेंज होत असतात आणि म्हणून त्याचा कधी कधी नॉर्मल ओव्हरीज ट्विस्ट होऊ शकते या स्टेजमध्ये. म्हणजे ही रिलेशनशिप सुद्धा 20व्या वर्षी जवळपास स्थिर स्थावर होते. तिसरा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ओव्हरीजचा. आणि ओव्हरीजचं काम सगळ्यात महत्वाचं काम आहे ओव्हुलेशनचं, म्हणजे स्त्री बीज ग्रंथीचं काम आहे स्त्री बीज बनवण्याचं. आणि तुम्हाला माहिती असेल की सुरुवातीचे 3 ते 5 वर्ष आणि शेवटचे 3 ते 5 वर्ष ओव्हुलेशन होत नसतं. म्हणजे मेनार्कीच्या पिरियडमध्ये आणि मेनोपॉजच्या पिरियडमध्ये जे 5 वर्षाचा पिरियड असा असतो की त्यावेळेस ओव्हुलेशन होत नसतं, पाळी येते पण ओव्हुलेशन होत नसतं. कारण त्यावेळेस ओव्हुलेशन सुरू झालेलं असतं आणि इकडे ओव्हुलेशन बंद होऊन गेलेलं असतं, पण पाळी बंदायला वेळ लागतो. तसंच पाळी सुरू होते आणि मग ओव्हुलेशन सुरू होतं. त्याच्यामुळे या स्त्रियांच्या पुष्कळशा स्त्रियांचं सायकल्स हे अनओव्हरेटेड असतात, म्हणजे ओव्हुलेशन होतच नाही, पाळी येते पण ओव्हुलेशन होत नाही. आता त्याच्यामध्ये एक सिंपल मी छोटंसं उदाहरण सांगतो, ज्याच्याने माझा मुद्दा तुम्हाला अधिक स्पष्ट होईल. एक पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम नावाचे कंडिशन आहे, कदाचित तुम्हाला सगळ्यांनी माहिती असेल, कारण PCOS हे आजची एक मोठी समस्या झालेली आहे आणि जवळपास 60% मुलींना PCOS असतो असं आम्हाला आढळून आलेलं आहे. त्याचं कारण काय आहे हे वेगळं आहे, जीवनशैली बदलते आहे, फास्ट फूड, वजन वाढणं आणि लाईफस्टाईल चेंजेस याच्यामुळे PCOSचं प्रमाण वाढत आहे. पण PCOSचा जे लेटेस्ट या वर्षी गाईडलाईन्स आलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 21 वर्षापर्यंत तुम्ही या मुलीला PCOS लेवल करू नका. आता PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय होतं, छोटे 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 सिस्ट असतात ओव्हरीजमध्ये आणि ओव्हरेशन होत नाही. त्यांचं म्हणणं आहे की 21 वर्षापर्यंतच्या मुलींना मल्टीसिस्टिक ओव्हरीज असतात, त्यांनी त्याला PCOS नाही म्हणलं, त्यांना मल्टीसिस्टिक ओव्हरीज म्हणत आहे आणि त्या PCOS सारखे असतात, त्याच्यामध्ये पण ओव्हरेशन होत नाही. आणि त्याच ओव्हरीज मग समजा चांगले झाले तर ते PCOS राहत नाही आणि 21 नंतर जर त्या पुन्हा तशाच वागत राहिल्या तर त्यांना आपण PCOS लेबल करू. म्हणजे 21 वर्षानंतर तुम्ही PCOSला लेबल करू नका, त्याला मल्टीसिस्टिक ओव्हरीज म्हणा. याचा अर्थ काय की 21 वर्षापर्यंत बऱ्याच मुलींमध्ये ओव्हुलेशन होत नाही, छोटे छोटे फॉलिकल असतात. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट याच्यात आहे हायर सेंटरचा, कारण या सगळ्या ऑर्केस्ट्राचा जो मुख्य सूत्रधार असतो तो असतो हायपोथॅलेमस आणि ऍक्सिस असतो HPO ऍक्सिस म्हणजे हायपोथॅलेमो पिट्युटरी ओव्हरियन ऍक्सिस. आणि हा ऑर्केस्ट्रा चालवणारा कोण असतो? हायपोथॅलेमस, विच इज अ हायर सेंटर. आणि या हायपोथॅलेमसचा डायरेक्ट संबंध करायचा असतो इमोशन्सचे, म्हणजे ज्या मुलींना पाळी परीक्षा सुरू असते की पाळी येत नाही किंवा लवकर लवकर पाळी येते हे कशामुळे होतं? कारण इमोशन्सचा त्याच्यावर परिणाम असतो. तर हायपोथॅलेमस जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न करून द्यायला नको, कारण तो HPO ऍक्सिसच तो पूर्ण हायपोथॅलेमसवर अवलंबून आहे. याचा अर्थ काय होतो की तुम्ही जोपर्यंत इमोशनली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न करायला नको. आणि कदाचित HPO ऍक्सिसचा पूर्ण मॅच्युअर व्हायला 21 वर्षापर्यंतचा पिरियड लागतो. थोडक्यात म्हणजे मी हे तुम्हाला सांगितले या चारही गोष्टींमधून आपल्याला एक लक्षात येते की 18 ते 21 हा ट्रान्झिशन पिरियड आहे आणि हा ट्रान्झिशन पिरियड संपल्यानंतरच ती मुलीची स्त्री होते, ती मुलगी स्त्री होते. आणि या जो ट्रान्झिशन पिरियड आहे हा ट्रान्झिशन पिरियड गायनेकोलॉजीच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आता याचबरोबर अनेक गोष्टी आहेत, जसं की दुसरे पॉइंट्स अपार्ट फ्रॉम गायनेकोलॉजी की आजकाल मुलगा मुलगी हा भेद राहिलाच नाही.
दोन्ही मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुलींना निवसण्यात काय अर्थ नाही की तुम्ही तुमचं वय कमी करा आणि मुलांचा वय जास्त करा, याच्यात काय अर्थ नाही. आणि मला असं वाटतं की बाकी सामाजिक, आर्थिक, भावनिक, वैचारिक अशा अनेक पातळीवर जर तुम्ही विचार केला तर एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही 18 वर्षी 12 वर्षी असता आणि 21 वर्षी ग्रॅज्युएट होता तर ऍटलिस्ट जसं संजयने सांगितलं की ऍटलिस्ट 21 वर्ष वय तुमचं ग्रॅज्युएशन तर झालं पाहिजे, कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, कारण लग्न झालं की तुमचं आताच शिक्षण संपलं. म्हणजे आता दुसरा पॉईंट आहे जो मी इथे शेवटच्या 2 मिनिटात घेतो फक्त, की दुसरा पॉईंट आहे जो मी इथे तुम्हाला सांगितलं तो माझा पॉईंट क्लोज टू माय हार्ट आणि अनेक प्लॅटफॉर्म्सवर मी याच्याबद्दल खूप लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही हे गोष्टी समजून घ्या. आणि तो नेमका पॉईंट हा आहे की उशिरा लग्न आणि त्याहून उशिरा मुलगा होणं हा आताचा मेन प्रॉब्लेम राहिलेला आहे. आणि जसं तुम्ही जर विचार केला तर असं म्हणता येईल की उच्चभ्रू लोकांमध्ये उशिरा लग्नाचा प्रॉब्लेम येतो आहे आणि कदाचित लो सोशल इकॉनॉमिकल लोकांमध्ये लवकर लग्नाचा प्रॉब्लेम येतो आहे. तर हे दोन्ही एक्सट्रीम जे आहे दोन्ही एक्सट्रीम बरोबर नाही, कारण उशिरा लग्न आणि उशिरा मुलाबाळ होण्यामुळे प्रॉब्लेम असा येतो आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये सडनली AMH नावाचा हार्मोन जे ओव्हरीचा रिझर्व आपल्याला सांगतं त्याच्या अनेक स्टडीज आल्या. तर आम्हाला असं सगळ्यांच्या लक्षात आल्या आणि जे पेपर्स आहेत की युरोपियन लोकांच्या आणि इंडियन्स आणि एशियन्सच्या ओव्हरेज एजमध्ये 6 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे 38 वर्षाची युरोपमधली स्त्री हिचं ओव्हरीची क्षमता आणि 32 वर्षाची भारतीय स्त्रीची ओव्हरीची क्षमता सारखी असते. आणि 32 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर AMH लेवल्स ड्रास्टिकली फॉल होतात. आणि आम्ही अशा अनेक पेशंट्स केलेले आहेत ज्यांचे आम्ही डोनर एग्स घेतलेले आहेत त्यांचे स्वतःचे एग्जच बनले नाही आणि त्यांना असं वाटतं की मी तर फक्त 30 वर्षाची मला माझ्या ओव्हरीज काम का नाही करत आहे. पण ही फॅक्ट आहे. जसं भारत हे डायबिटीजची राजधानी झालेली आहे, कॅन्सरची राजधानी झालेली आहे, तशीच भारत देश हा डिमिनिश्ड ओव्हरियन रिझर्वची पण राजधानी झालेला आहे. आणि हे कटू सत्य हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, कारण ज्यांचे मुलाबाळ झाले त्यांना AMHची टेस्ट करायची गरजच नाही आहे. पण ज्यांना मुलाबाळ होत नाही त्यांच्यामध्ये हा मुद्दा निघतो. आणि आजकाल स्पेशली सेकंड चाइल्डकडे जेव्हा लोक येतात तेव्हा हा प्रॉब्लेम आम्हाला खूप प्रकाशाने जाणवायला लागला की पहिला मुलगा व्यवस्थित होऊन जातो पण सेकंड बेबीच्या वेळेस मग प्रॉब्लेम होऊन जातो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे नॉट टू अर्ली नॉट टू लेट हे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आणि जर तुम्ही तसं केलं तर कदाचित तुम्ही याचा सुवर्ण मध्य साधू शकाल आणि तुम्ही त्या गोल्डन मिलवर यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर ॲज अ गॅनेकोलॉजिस्ट मी तुम्हाला सांगेन की तुमचं तुम्ही समाजामध्ये आता या मंचाद्वारे मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही सगळेजण जबाबदार नागरिक आहात आणि एवढ्या मोठ्या संस्थेच्या मेंबर्स आहात, सगळ्या लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करा की मुलांसाठी काय आणि मुलीसाठी काय दोघांसाठी पण प्रजननाचा बेस्ट एज जे आहे ते 25 to 30 ही आहे. आणि तुम्हाला एक मुलगा हवा असेल तर एक, तो त्याचा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि दोन पाहिजे असतील तर 2, 25 ते 30 मध्ये तुम्ही तुमचं ऑप्शनिक करिअर उरकून घ्यायलाच पाहिजे. कारण आता पहिली मुलगी 10 वी ते आणि माझ्या मुलीला खेळायला 12 वी म्हणून येणारे पेशंट पण माझ्याकडे असायचे. आणि मग मी त्यांना म्हणतो की हे काय आहे, हे काही मला बरोबर वाटत नाही आहे. नाही म्हणजे माझी मुलगी खूप हट्ट करते की आम्हाला मला छोटं बाळ पाहिजे, पण आता तिला 12 वी वेळ आली बाळ देतात. पण ही फॅक्ट आहे. आणि लोक असं काहीतरी आणि ते इतके विजिकारखे डेस्परेट होतात त्याच्याकडे ते आयडियस सगळे तयार होतात ते मला असं वाटतं रॉंग आहे. तर त्या सगळ्या गोष्टी विचार केला तर 25 to 30 इज द बेस्ट ऑप्टिमम एज फॉर मॅरेज अँड चाइल्ड बेअरिंग फॉर बोथ द पार्टनर्स, नॉट ओनली फॉर फिमेल्स, फॉर मेल्स एज वेल. तर परवा एक मी टी व्ही पाहत होतो आपलं हे चालू होतं हास्यकवी संमेलन, तर त्याच्यामध्ये आपला कवी शेर पण होता की जल्दबाजी में शादी करके सारा जीवन बिगाड लोगे, जल्दबाजी में शादी करके सारा जीवन बिगाड लोगे, सोच समझ कर शादी करोगे तो भी क्या 3 बार होगी. तर थोडक्यात म्हणजे खूप विचारी करणे ना बसू आणि खूप फाईट करू. थँक्यू.